राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, घरकुल योजनेमध्ये केली सरकारने तब्बल इतक्या रुपयांची वाढ. राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेऊन घरकुल अनुदानामध्ये 2,50,000 रुपयांची वाढ करण्यात आली. मित्रांनो, सर्वप्रथम कोणत्या योजनेसाठी हे अनुदान वाढ करण्यात आलेले, पात्रता काय, अटी शर्ती काय आहेत, अर्ज कोणता भरायचा आहे, या संदर्भातील पूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे देण्यात आली. पूर्ण सविस्तर आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा. 11 जानेवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला. या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेले पूर्ण माहिती सविस्तर समजून घ्या. राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत, अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक उघड्या मातींच्या घरात झोपण्यामध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात, अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. लाभार्थी जे पात्रता आहेत ते काय समजून घेऊया. अनुसूचित जमातीचा असावा, स्वतःच्या नावाने पक्के घर नसावं, महाराष्ट्र राज्यातील 15 वर्षापासून रहिवासी असावा, घरांचं बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी, यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेमध्ये लाभ घेतलेला नसावा, वय वर्ष 18 पूर्ण असणं आवश्यक आहे, स्वतःच्या नावानं बँक खातं असावं लागतं. आता बघा, घरकुल बांधकाम क्षेत्र जो आहे ते किती आहे हे समजून घ्या. आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 28/3/2013 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार घरकुलांचं बांधकामाचं चटई क्षेत्र 269 चौरस फूट एवढं राहील. उत्पन्नाचा मर्यादा जो आहे, वार्षिक उत्पन्न मर्यादा 300 पर्यंत असणं आवश्यक आहे. अनुदान जो रक्कम आहे लाभार्थ्यांना कशा पद्धतीनं दिलं जाणार आहे समजून घ्या. घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम जी आहे 2,50,000 एवढी राहील.